अचलपूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या व मध्यभागी असलेल्या उपजिल्हा रुग्णालय परिसरातील नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम काही दिवसांपूर्वी राबवण्यात आली होती सदर अतिक्रमण नगर परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य विभाग यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने जवळपास चाळीसहून अधिक दुकानांचे अतिक्रमण हटवलेच होते मात्र काही दिवसातच नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे येथील देखील अतिक्रमण जैसे थे झाले आहे शहरातील उपजिल्हा रुग्णालय ते पोलीस स्टेशन मार्गावर मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून रस्त्याच्या बाजूलाच चपला जनरल बांगड्यांचे दुकान तसेच पानटपऱ्या हॉटेल स्टील भांडी विक्रींचे दुकान लाकूड विक्रींचे दुकान तसेच भंगाराची दुकाने अशी जवळपास चाळीस दुकाने थाटले आहे अचलपूर शहरातील मुख्य भाग म्हणून उपजिल्हा रुग्णालयाची ओळख आहे याच ठिकाणी श्रीमती जानकीबाई देशमुख कन्याशाळा आहे लागूनच इंदिरा गांधी मार्केट आहे शिवाय चौधरी धन देखिल आहे तिथे आठवड्यातून दोन वेळा बाजार भरतो हा परिसर नेहमीच गजबजलेला पाहयला मिळतो असे असताना सुद्धा रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूंनी ही दुकाने ठाटली आहे ज्यामुळे रुग्णांना तसेच शाळेत जा तसे करणाऱ्या मुलांना व सर्व सामान्य नागरिकांना वाहतुकी करता मोठा त्रास होत आहे सोबतच या अतिक्रमित दुकानांमुळे मार्केट मधील मा दुकानदारांना सुद्धा त्रास होत आहे या बाबत अनेकदा मार्केट मधील मा दुकानदारांनी देखील नगरपालिकाकडे तक्रार केल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये रात्रीतून अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जेसीपीच्या साह्याने संपूर्ण दुकाने हटवली आहेत मात्र काही दिवसातच नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे अतिक्रमण थे झाले आहे